नमस्कार मित्रांनो, जीनियस सायन्स आणि देवव्रत अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक पॉवर म्हणजेच विद्युत शक्तीचं कन्वर्जन फॅक्टर, म्हणजे वॅट कन्वर्टेड इंटू जूल, म्हणजे वॅटचं रूपांतर जूलमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर एका विद्यार्थ्याने हा विचारलेला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं मी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये उत्तर देत आहे. एक व्हिडिओ तयार करतो, कन्वर्जन फॅक्टर कशा पद्धतीने कन्वर्ट केला जातो तो व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मी तयार करून सांगत आहे. जर आपण या चॅनलवर प्रथमच असाल, नवीन असाल, तर निश्चितच लवकरात लवकर जीनियस सायन्स चॅनल हे सबस्क्राईब करा, म्हणजे या व्हिडिओच्या खालच्या बाजूला एक लाल रंगाचं सबस्क्राईब असं बटन आहे, त्यावर क्लिक करा. त्या बाजूलाच एक छोटीशी बेल येईल, ती बेल पण क्लिक करा, आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येईल आणि प्रत्येक व्हिडिओ आपण पाहू शकाल. म्हणजे कुठून तरी लिंक उपलब्ध होईल आणि नंतर तुम्ही पाहाल, यापेक्षा मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर क्षणाच्या आत आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळेल आणि लागलीच तो व्हिडिओ आपण पाहू शकाल. तर चला त्या विद्यार्थ्याने काय प्रश्न विचारला आहे ते आपण इथे पाहूयात. मित्रांनो, तर त्यांनी असं विचारलेलं आहे, विद्युत शक्तीचे एक वॅट हे एकक खूपच लहान आहे. पुढे प्रश्न विचारलेला त्यांनी, अगोदर हे समजावून सांगतो. म्हणून 1000 वॅट म्हणजेच 1 किलो वॅट हे एकक विद्युत शक्ती मोजण्यासाठी व्यवहारात वापरले जाते. म्हणजे 1 वॅट हे अतिशय लहान युनिट आहे. मग जर भरपूर एनर्जी असेल तर ती मोजण्यासाठी समजा 1 वॅट आहे, समजा 1000 वॅट असेल अशा स्वरूपाचं, तर त्यालाच कन्वर्जन 1 किलो वॅटमध्ये केलं जातं. हे एकक विद्युत शक्ती मोजण्यासाठी व्यवहारात वापरले जाते म्हटलंय. 1 तासभर जर 1 किलो वॅट एवढी विद्युत शक्ती वापरली तर 1 किलो वॅट इंटू 1 आवर एवढी विद्युत ऊर्जा वापरली असे होईल. आता यालाच इंग्रजीमधनं कसं आहे तर पहा, द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर 1 वॅट इज व्हेरी स्मॉल युनिट. हेन्स 1000 वॅट ऑर 1 किलो वॅट इज यूज्ड ॲज अ युनिट टू मेजर इलेक्ट्रिक पॉवर इन प्रॅक्टिस, म्हणजे वापरामध्ये. इफ 1 किलो वॅट पॉवर इज यूज्ड फॉर 1 आवर, जर 1 किलो वॅट जर 1 तासासाठी वापरला असेल तर इट विल मीन 1 किलो वॅट इंटू 1 आवर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड. म्हणजेच याचं कन्वर्जन अशा स्वरूपामध्ये आहे. काय तर एक किलो वॅट इज इक्वल्स टू 1000 वॅट इंटू 3600 सेकंड, मीन्स 3.6 × 10⁻⁶ वॅट सेकंड, दॅट इज कन्वर्टेड वॅट सेकंड कन्वर्टेड इंटू द जूल, दॅट इज 3.6 × 10⁻⁶. म्हणजे त्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारले की हा 3.6 × 10⁻⁶ कसं आलं हे त्याच्या लक्षात आलेलं नाही त्या विद्यार्थ्यांच्या. तर ठीक आहे, आपण इथं लागलीचं तुम्हाला मी सांगत आहे. तर एक लक्षात घ्या, 1 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम. लक्षात घ्या, 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम. तसंच इथं आहे 1 किलो वॅट म्हणजेच 1000 वॅट. समजा जर भरपूर एनर्जी असेल तर त्याला एक्सप्रेस करण्यासाठी वापरलेला जो काही पॉवर असेल तो जर भरपूर असेल, तो मोठा अंक आहे, याला शॉर्ट करण्यासाठी त्याला 1 किलो वॅटमध्ये कन्वर्ट केलं आहे. समजा 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर, म्हणजे 1 किलो या शब्दाचा अर्थ 1000 बरोबर कम्पेअर केले त्याला, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर आहे.
त्याच प्रमाणामध्ये 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट, जसं 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम आहे. मग याला आपण असेही एक्सप्रेस करू शकतो, तर 1 किलो वॅट इज इक्वल्स टू 1000 वॅट म्हणजेच 10 to the power of 3 वॅट. बघा, लक्षात आलं का तुमच्या? 1 किलो वॅट, किलो म्हणजेच 10 to the power of 3 मध्ये एक्सप्रेस केले त्याला आपण, म्हणजेच 10 to the power of 3. मग आता इथं काय होईल पहा, तर इथं काय दिले त्या स्वरूपामध्ये, 1 किलो म्हटलंय, 1 किलो म्हणजेच 1000, हा वॅट ॲज इट इज वॅट. ओके, इथं आवर आहे, आवर म्हणजेच याला आपण असं घेऊया, 1 किलो वॅट आवर म्हणजेच 1 किलोचं रूपांतर अशा स्वरूपामध्ये 1000 मध्ये केलं. त्यानंतर हा वॅट ॲज इट इज आहे इन टू, ओके, आता इथं आवर आहे, आवर म्हणजेच 1 आवर, बरोबर आहे. मग आता पुढे काय केलं आपण, 1000 वॅट इज इक्वल्स टू एका आवर मध्ये किती असतील, तर 1 आवर म्हणजेच 60 मिनिट, बरोबर आहे. त्यानंतर 1000 हे अशा स्वरूपामध्ये वॅट इंटू एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये किती सेकंद असतील, तर 60 मिनिटामध्ये परत 60 म्हणजेच 3600 सेकंद असतील. मित्रांनो, हे झालं 3600 सेकंद, म्हणजेच याला काय केलं आपण, हा 1000 म्हणजे 10 to the power of 3 हा झाला वॅट इन टू हा किती 3600 म्हणजेच 3.6 × 10 to the power of 3 सेकंद, म्हणजे दशांश इथं आहे, त्याला आपण इथून इथं डिस्प्लेस केला तर 3 डेसिमलने तो सरकला, म्हणजे त्याचा पॉवर झाला 10 to the power of 3. म्हणजेच मग काय केलं आपण इथे, तर हा 10 to the, मग आपण इथं काय करूया आता, तर हा 3.6 इथं घेऊया, 3.6 × 10 to the power हा 10 to the power of 3 आणि हा 10 to the power of 3, तर म्हणजे घातांकाची बेरीज होत असते. जर एखाद्या संख्येचा गुणाकार होत असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज होते, तर हे घातांक आहेत 3, तर यांच्या पॉवरची बेरीज होते, तर बेरीज होती ही 6. ओके, हा वॅट असेल तर हा वॅट जशास तसा, आणि हा सेकंद असल्यामुळे हा सेकंद जशास तसा, तेव्हा 3.6 × 10 to the power of 6 वॅट सेकंड, म्हणजेच वॅट सेकंड इज कन्वर्टेड इन टू द जूल, देन 3.6 × 10 to the power of 6 जूल, अशा स्वरूपाचं हे झालं 3.6 × 10 to the power of 6 जूल. तर अशा स्वरूपामध्ये आपण विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर मी आपल्यासमोर इथं दिलेलं आहे. तर आणखी जर काही आपली अडचण असेल तर अशाच पद्धतीने कॉमेंट करून मला आपली शंका विचारू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला लागलीच आपल्या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तयार करून आपणास मी देईन. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर याला कॉमेंट करा, याला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रांनो, जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लागलीच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपण पाहू शकाल. हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.